बघा तिसरा प्रश्न आहे आपला. राईट द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग. आता हे जे कंपाऊंड स्टेटमेंट दिलेले असतील या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला बघायची. पहिलं एक्झाम्पल आहे आपलं फोर इज ऑड ऑर वन इज प्राइम. मग आता हे कंपाऊंड स्टेटमेंट आधी आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचंय जसं आपण वरच्या प्रश्नांमध्ये केलं तसं. मग आता मध्ये आपल्याला ऑर दिसतोय म्हणजे हा आपला पी असेल हा आपला क्यू असेल म्हणजे आपण लिहिलं लेट पी फोर इज ऑड पुन्हा लिहिलं क्यू वन इज प्राइम. मग आता याची पहिल्यांदा ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला बघायची. याची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल फोर इज ऑड. मग आता बघा हे पहिलं स्टेटमेंट फोर इज ऑड आहे. फोर हा इवन नंबर आहे आपल्याला माहिती आहे पण आपल्याला स्टेटमेंट दिलंय फोर इज ऑड त्यामुळे पी ची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली तर फॉल्स झाली. आता क्यू बघा वन इज प्राइम. आता प्राइम नंबरची सुरुवातच आपली दोन पासून होते त्यामुळं टू हा सॉरी वन आहे आपला वन हा काय तर प्राइम नंबर नाहीये म्हणजे हे क्यू पुन्हा काय झालं फॉल्स झालं म्हणजे पी ची ट्रूथ व्हॅल्यू झाली फॉल्स आणि क्यू ची झाली फॉल्स. आता गिवन स्टेटमेंट सिम्बॉलिक फॉर्म मध्ये कसं आलं पी ऑर क्यू म्हणजेच हे झालं या फॉर्मॅटमध्ये पी डिसजंक्शन क्यू. आता हे आपल्याला सिम्प्लिफाय करायचंय आपल्याला या कंपाऊंड स्टेटमेंटची म्हणजेच या अख्ख्या कंपाऊंड स्टेटमेंटची या डिसजंक्शनची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आहे की फॉल्स आहे हे बघायचंय. मग आपण ते सिम्प्लिफाय कसं करणार बघा. तर हे खाली परत आपण पी ऑर क्यू लिहिलं मग पी ऑर क्यू लिहिलं तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला लिहायची. आता ही ट्रूथ व्हॅल्यू आली कशी बघा. तर आपलं टेबल आपल्याला माहिती आहे हे टेबल कसं असतं तर पहिला असतो पी मग असतो क्यू मग आता पीच्या दोन ट्रू असतात दोन फॉल्स असतात. क्यू एक ट्रू असतं एक फॉल्स असतं एक ट्रू असतं एक फॉल्स असतं. मग आता पी आपण सगळंच टेबल एकदम बघूयात पी अँड क्यू. आता हे कंजंक्शनचं टेबल आपण कसं लक्षात ठेवलं तर दोन्ही ट्रू असतील पी आणि क्यू दोन्ही ट्रू असतील तर ट्रू हे अदरवाईज मध्ये गेलं इट इज फॉल्स. आता डिसजंक्शनचं टेबल कसं असतं बघा पी ऑर क्यू. पी ऑर क्यू कसं लक्षात ठेवणार तर पी आणि क्यू दोन्ही जरी फॉल्स असते तरच हे फॉल्स होतं अदरवाईज इट इज ट्रू. बघा हे दोन्ही फॉल्स असेल त्यावेळेस डिसजंक्शन फॉल्स असतं बाकी कुठल्याही केसला ते ट्रू असतं. आता इम्प्लिकेशन बघा पी इम्प्लाइज क्यू कसं लक्षात ठेवलं तुम्ही तर इफचं स्टेटमेंट ट्रू असेल देनचं स्टेटमेंट फॉल्स असेल तरच हे फॉल्स होतं अदरवाईज हे बाकीच्या सगळ्या अदरवाईजच्या केसेस झाल्या इट इज ट्रू. आता पी इफ अँड ओनली क्यू कसं लक्षात ठेवलं दोन्ही ट्रू असतील किंवा दोन्ही फॉल्स असतील म्हणजे दोन्ही सेम असतील आयदर दोन्ही ट्रू आयदर दोन्ही फॉल्स तर हे ट्रू होतं अदरवाईज इट इज फॉल्स. मग आता हे झालंय काय बघा बरं तर ट्रू कसं लिहिलं पी ऑर क्यू. आता हे याची व्हॅल्यू लिहितोय आपण हे इक्वल टूचं सिम्बॉल लॉजिकमध्ये असा काढायचा तीन रेषा मारायच्या. आता पी ची ट्रूथ व्हॅल्यू आपण बघितली फॉल्स आहे क्यू ची पण फॉल्स आहे म्हणजे या पी च्या जागेवर आपण लिहिला फॉल्स ऑर क्यू च्या जागेवर लिहिला फॉल्स आलं म्हणजे हे कसं आलं मिळालं बघा तर तुमचं डिसजंक्शनचं टेबल हे तयार झालं. पी पण फॉल्स आहे क्यू पण फॉल्स आहे म्हणजे ही ती कंडिशन झाली पी फॉल्स आहे क्यू फॉल्स आहे त्यावेळेस तुमचं डिसजंक्शन काय होतं तर फॉल्स होत त्यामुळे मी खाली लिहिलं फॉल्स. आता पुढचं एक्झाम्पल बघा फाईव्ह इज प्राइम नंबर अँड सेव्हन डिव्हाइड्स 94. मग आता काय होईल बघा आपल्याला मध्ये अँड आहे दिसतंय म्हणजे हे आपलं पी आहे हे आपलं क्यू आहे आणि मध्ये अँड आहे. मग आपण लिहिणार लेट पी फाईव्ह इज प्राइम नंबर क्यू म्हणणार सेव्हन डिव्हाइड्स 94. मग आता याच्या पहिल्यांदा ट्रूथ व्हॅल्यू आपण बघू. फाईव्ह इज प्राइम नंबर पाच हा प्राइम नंबर आहे का तर आहे त्यामुळं पी ची ट्रूथ व्हॅल्यू काय लिहिली तर ट्रू झाली. आता सातने चौऱ्याण्णवला जर भागलं तर सातने चौऱ्याण्णवला भाग जाणार नाही म्हणजे क्यू स्टेटमेंट काय झालं
फॉल्स आला म्हणून आपण तिसरं स्टेटमेंट लिहिलं द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ पी अँड क्यू आर ट्रू अँड फॉल्स रिस्पेक्टिवली म्हणजे पी ची ट्रूथ व्हॅल्यू झाली ट्रू आणि क्यू ची झाली फॉल्स. आता हेच स्टेटमेंट सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचंय मग सिम्बॉलिक फॉर्म आपला काय झाला पी अँड क्यू किंवा पी कंजंक्शन क्यू हा आपला सिम्बॉलिक फॉर्म झाला. आता हे आपल्याला सिम्प्लिफाय करायचंय. आता सिम्प्लिफाय करताना खाली आपण पी अँड क्यू लिहिलं परत आपण पी ची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आहे ती इथं लिहिली या पी च्या जागेवर अँड क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आहे ती इथं लिहिली मध्ये इक्वल टू चा सिम्बॉल करताना तीन रेषा मारायच्या. आता कंजंक्शनचा टेबल बघा आपलं काय झाली सिच्युएशन तर पहिलं पी ट्रू आहे म्हणजे ही सिच्युएशन तयार झाली आहे क्यू फॉल्स आहे त्यावेळेस तुमचं हे कंजंक्शन आहे पी अँड क्यू म्हणजे पी अँड क्यू काय असणार आहे तर फॉल्स असणार आहे त्यामुळे याची ट्रूथ व्हॅल्यू झाली फॉल्स. आता तिसरं एक्झाम्पल बघा इफ 3 × 5 = 8 देन 3 + 5 = 15. आता इफ देन चं स्टेटमेंट आपल्याला दिसत आहे हा आपला पी असेल हा आपला क्यू असेल मग पी आपण म्हणला 3 × 5 = 8 क्यू म्हटला 3 + 5 = 15. आता याची ट्रूथ व्हॅल्यूज आपल्याला बघा 3 × 5 = 8 येत नाही म्हणजे पी ची ट्रूथ व्हॅल्यू झाली फॉल्स. पुन्हा 3 + 5 केलं तर 15 येत नाही म्हणजे पुन्हा क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू झाली फॉल्स. त्यामुळे आपण तिसरं स्टेटमेंट लिहिलं द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ पी अँड क्यू आर फॉल्स म्हणजे एफ अँड एफ रिस्पेक्टिवली. आता हा सिम्बॉलिक फॉर्म काय झाला बघा इफ देन आहे म्हणजे हे पी इफ देन म्हणजे इम्प्लिकेशन झालं आणि हे क्यू झालं त्यामुळे द गिव्हन स्टेटमेंट इन सिम्बॉलिक फॉर्म इज हा आपला सिम्बॉलिक फॉर्म झाला इफ पी देन क्यू किंवा इफ सॉरी पी इम्प्लिकेशन क्यू किंवा पी इम्प्लाइज क्यू. आता याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे मग आता पुन्हा आपण पी इम्प्लाइज क्यू लिहिलं पी ची ट्रूथ व्हॅल्यू आहे एफ क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू आहे एफ. इम्प्लिकेशनची सिच्युएशन कुठली झाली बघा आपली तर पी पण एफ आहे क्यू पण एफ आहे त्यावेळेस इम्प्लिकेशनचं टेबल आपल्याला काय सांगतं तर इम्प्लिकेशनचं टेबल सांगतं इफ द स्टेटमेंट ट्रू असेल देन स्टेटमेंट फॉल्स असेल तरच फॉल्स हे दोन्ही फॉल्स असेल तर ही व्हॅल्यू झाली ट्रू त्यामुळे आपण पुढची व्हॅल्यू ट्रूथ व्हॅल्यू लिहिली